महाविकास आघाडीच्या जागावाटपानंतर काँग्रेसचे नेते विश्वजित कदम एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. आज संध्याकाळपर्यंत विश्वजित कदम हे पत्रक जाहीर करतील. सांगलीची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेल्यानंतर विश्वजित कदमांची आता पुढची भूमिका काय याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मिकी घई आपल्या सोबत आहेत. मिकी, महाविकास आघाडीचं अंतिम जागावाटप जाहीर झाल्यानंतर किंवा सांगलीबद्दलचा निर्णय समोर आल्यानंतर विश्वजित कदमांची काही भूमिका कळू शकली आहे का? ज्ञानदा, मुंबईत आज महाविकास आघाडीची जी संयुक्त बैठक अर्थात जी पत्रकार परिषद पार पडली त्यामध्ये सांगलीची जागा ही उद्धव ठाकरे अर्थात शिवसेनेकडेच राहणार आहे हे आता जवळजवळ स्पष्ट झालं आहे, किंबहुना त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. तर दरम्यान दुसरीकडे विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे काहीसे नाराज आहेत हे देखील आता स्पष्ट झालेलं आहे. कारण विश्वजित कदम यांनी ही जागा विशाल पाटीलला मिळावी अर्थात काँग्रेसकडेच राहावी यासाठी अनेक वेळा दिल्ली दरबारी त्यांच्या फेऱ्या देखील झालेल्या आहेत, मात्र यावर कुठलाही फायदा झालेला नाही. आज या पत्रकार परिषदेमध्ये ही जागा सांगलीची जी जागा आहे ती शिवसेनेकडे अर्थात उद्धव ठाकरेंकडेच राहणार हे स्पष्ट झालेलं आहे. दरम्यान दुसरीकडे जर आपण बघितलं तर विश्वजित कदम यांच्या पुण्यातील निवासस्थानी जिथं आत्ता मी उभा आहे तिथं अगदी सुकसुकाट पाहायला मिळतंय. त्यांच्याशी गेले जवळपास एक तास आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आत्ताच त्यांनी फक्त मेसेज करून हे कळवलेलं आहे की मी एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे माझी भूमिका स्पष्ट करेल संध्याकाळपर्यंत. तर दुसरीकडे विशाल पाटील यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होतीये, जे कार्यकर्ते नाराज आहेत यामुळं मोठी गर्दी त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर पाहायला मिळते. मात्र विश्वजित कदम हे कुठं आहेत हे अजून देखील कळू शकलेलं नाही, मात्र त्यांच्या घराच्या बाहेर शुकशुकाट पाहायला मिळते. तर दुसरीकडे मुंबईत उद्या काँग्रेसची बैठक देखील पार पडणार आहे. या बैठकीत विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे उपस्थित राहतात का आणि या बैठकीत त्यांची जी नाराजगी आहे ती दूर होते का, कारण त्यानंतरच ते प्रचारात दिसतील हे देखील याची देखील संभावना आहे. त्यामुळं या बैठकीकडे उद्याच्या सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे आणि विश्वजित कदम जे प्रेस नोट इश्यू करणार आहेत काही वेळातच त्याच्यामध्ये ती त्यांची भूमिका स्पष्ट करतील. नेमकी त्यांची भूमिका काय आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ज्ञानदा, धन्यवाद मिकी या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.